छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांना मोठा दिलासा। साताऱ्याच्या बावधन, वाई, पाचगणी, महाबळेश्वर परिसरात मुसळधार पाऊस, पावसामुळे वातावरणात गारवा। नांदेडच्या अनेक भागात पावसाची दमदार हजेरी, पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा। जालना शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी, यंदाच्या पावसाळ्यात रस्त्यावर पाणी वाहतानाचं दुर्मिळ दृश्य कॅमेऱ्यात कैद। सलग दुसऱ्या दिवशी अहमदनगर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये समाधान, मात्र शहरातील सखल भागात पाणी साचलं तर रस्त्यांना नदीचं स्वरूप। हिंगोली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी, पावसामुळे सखल भागात पाणी साचलं, काही प्रमाणात पिकांना दिलासा, मात्र अजूनही शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा। मोठ्या विश्रांतीनंतर बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये जोरदार पाऊस, पावसामुळे तालुक्यातील नदी नाल्यांना पूर, 22 शिवारामध्ये पुराच्या पाण्यात 5 शेळ्या आणि काही जनावरं वाहून गेली। सिंधुदुर्गाच्या तुळस गावामध्ये फोस्ट्रेन कॅट स्नेक जातीचा विषारी साप आढळला। कोकण जैवविविधतेनं संपन्न असलेल्या अनेक प्रकारचे दुर्मिळ साप इथे आढळून येतात। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीमध्ये मूर्ती विसर्जनाला प्रशासनानं बंदी घातल्यानं हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, वाट टाळण्यासाठी प्रशासनानं नदीघाटावर जाणारे रस्ते बंद केले। चंद्रपूरमध्ये ओबीसी संघटनांचं चक्काजाम आंदोलन, मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र न देण्याची मागणी, आंदोलनामुळे काही काळ वाहतूक कोंडी। लातूरमध्ये मराठा समाज बांधवांचं अर्धनग्न आंदोलन, आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत नेत्यांना तालुका बंदी करण्यात आली होती, मात्र तरीही नेते शहरात येत असल्याच्या निषेधार्थ मराठा बांधव आक्रमक। पाणीपुरी व्यवसायाच्या नावाखाली गावठी कट्टे विकणाऱ्या युवकाला अटक, नांदेडच्या शिवाजीनगर पोलिसांची कारवाई, हा युवक मध्य प्रदेशातील असल्याची माहिती। नाशिकच्या मनमाडमध्ये शिक्षकाकडून आत्महत्येचा प्रयत्न, शिक्षकाची प्रकृती गंभीर, शाळेच्या प्रांगणात विषप्राशन केलं, संस्थाचालक बैठकीत वाद झाले होते। हिंगोलीच्या थोरवा गावामध्ये पिसाळलेल्या वानराची दहशत, एकाच दिवशी 5 जणांना वानरानं जखमी केलं, जवळपास 10 ते 15 इतर वानरांनाही या पिसाळलेल्या वानरानं जखमी केलं। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।